आता आपण आपल्या मूळ गाभ्याकडे जाऊया. हे आपलं रेग्युलर परमिट तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय जेव्हा तुम्ही तुमच्या सबस्टेशन मध्ये परमिट बुक घेता आणि एखाद्याला परमिट आपण देतो. आता तुम्हाला स्क्रीनवरती एक परमिट दिसतंय, ते परमिट आपण उदाहरण घेतलेलं आहे 220 KV उपकेंद्र बाळ्याचं. एक उदाहरणादाखल परमिट आपण घेतलेलं आहे, त्यामुळे कोणी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही की माझ्या उपकेंद्राचं नाव नाही आहे. पण एक फॉर्मॅट कसा असला पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे, त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपण मेन्शन केल्या पाहिजे हे स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवत आहे. थोडंसं आपण ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून इंटरॅक्ट करतोय, तर थोडंसं प्रत्येक गोष्टीला मला पिनपॉइंट करणं थोडं डिफिकल्ट आहे. पण जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण काय चुका करतो किंवा लिहिण्याचा कुठे कुठे आपण कंटाळा करतो हे तुम्हाला एकंदरीत बघायला मिळेल. बघा, आता जेव्हा तुम्ही तुमच्या उपकेंद्रामधलं जेव्हा जुनं एखादं परमिट बुक घेता, जर तुम्हाला मी सांगितलं, समजा मी तुमच्या उपकेंद्राचा इन्चार्ज आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की ऑपरेटर साहेब तुम्ही आता एक काम करा, मागच्या आठवड्यामध्ये आपण एक नो बॅक फिट परमिट घेतलं होतं, बघा कुठल्या लाईनवर घेतलं तुम्हाला आठवत नाही, शोधून दाखवा म्हटलं की तुम्हाला ते शोधणं अवघड जातं. कारण सगळ्या ठिकाणी कुठलं कुठलं परमिट आहे त्याचं आपण हेडिंगच लिहित नाही. जसं या परमिटच्या वरच्या बाजूला तुम्हाला दिसतंय बघा, सुटसुटीत शब्दात लिहिलेलं आहे नो बॅक फीड परमिट. तर हे खाली जे काय आपण लिहिलेलं आहे किंवा आपण जे हे काय परमिट देवाणघेवाण करत आहे हे कशासाठी देवाणघेवाण करत आहोत, तर हे नो बॅक फीड परमिटच्या मथळ्याखालचं परमिट आहे. म्हणजे हे नो बॅक फीड परमिट आहे, हे आपल्याला वरच्या एका लाईनवरनं आपल्याला लक्ष देतं. एकाच दिवशी आपले 10-12 परमिट असतात तेव्हा आपल्याला परमिट वेगवेगळे करता आले पाहिजे. दुसऱ्या शिफ्टमध्ये दुसऱ्या माणसाला आपण जेव्हा देतोय तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला सॅग्रिगेशन करता आलं पाहिजे. म्हणजे हा परमिट कुठला आहे, हा परमिट कुणी दिलेला आहे, हा परमिट कधी दिलेला आहे, हा लाईव्ह परमिट आहे, हा डेड परमिट आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळण्यासाठी आपण परमिटच्या मथळ्यावरती परमिट कशाचं आहे हे मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि तर आता आपण असं अज्यूम करतोय की माझ्यासमोर या ट्रेनिंगमध्ये बसलेले सर्व ऑपरेटर हे 220 KV बाळे सबस्टेशनमधले आत्ताचे सध्याचे शिफ्ट इन्चार्ज आहे. 220 KV बाळ्याला 400 KV लांबोटी उपकेंद्रामधनं 220 KV लांबोटी सर्किट 1 मार्फत सप्लाय आहे. ठीक आहे, आता आपल्या उपकेंद्रामध्ये आपल्या इन्चार्जने आपल्याला सांगितलंय की आज आपल्याला त्या 220 KV लांबोटीच्या बेवरती आपल्याला जे क्वार्टरली मेंटेनन्सचं काम करायचं आहे, तर तुम्ही 400 KV लांबोटीला फोन करून नो बॅक फिट परमिट घ्या. तर तेव्हा आपण सुरुवातीला काय करतो, आपण पहिल्यांदा सुरुवातीला काय करतो, ऍप्लिकेशन देतो, बरोबर आहे का? तर आपण काय करतो, परमिट घ्यायच्या आधी समजा आपलं काम 10 सुरू होणार आहे तर आपण काय करतो, जसे 20-25 मिनिटं आधी आपण ज्या उपकेंद्राकडनं आपण हे नो बॅक फिट परमिट घेणार आहोत त्या उपकेंद्राच्या शिफ्ट इन्चार्जला फोन करतो आणि त्यांना काय सांगतो की बाबा आमचं असं असं काम आहे ते आपल्या डिव्हिजनच्या आउटेज शेड्यूलच्या अप्रुव्हल लिस्टमध्ये आहे, आम्हाला डिस्कॉमची NOC मिळालेली आहे, किंवा जर समजा LDची परमिशनची गरज असेल तर LDची परमिशन मिळालेली आहे, ह्या गोष्टीची आपण देवाणघेवाण करतो आणि आपण त्यांना एक ऍप्लिकेशन देतो. ऍप्लिकेशन काय देतोय बघा, खाली लिहिलेलं आहे स्क्रीनवरती तुम्हाला उजव्या बाजूच्या खालच्या बाजूला तुम्हाला दिसतंय, प्लीज इश्यू मी परमिट टू वर्क ऑन 220 KV लांबोटी सर्किट 1 फॉर क्वार्टरली मेंटेनन्स वर्क डिपार्टमेंटली करणार आहोत आणि इन्सुलेटर डिस्क रिप्लेसमेंट वर्क पण आमचं लाईन सब डिव्हिजन करणार आहे. म्हणजे 400 KV लांबोटीच्या शिफ्ट इन्चार्जला समजलंय की बाबा बाळ्यामध्ये त्या बेवरती पण काम आहे, प्लस लांबोटी टू बाळेच्या लाईनमध्ये लाईनचे इन्चार्ज देखील एक डिस्क इन्सुलेटर रिप्लेसमेंटचं काम करणार आहेत. म्हणजे तिथल्या शिफ्ट इन्चार्जला एक क्लिअर माइंडसेट आलेला आहे की काम काय आहे, किती वेळ चालेल अंदाज आहे आणि काम कुठल्या कुठल्या लोकेशनला आणि कोण कोण करत आहे. कधी कधी बघा बे मेंटेनन्स डिपार्टमेंटली असतो, कधी कधी लाईनचा मेंटेनन्स हा आपण एजन्सीकडनं करून घेतो. तर ह्या गोष्टी आपण ऍप्लिकेशनमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे आणि तेव्हा आपण काय देणं अपेक्षित आहे की आपण ऍप्लिकेशन कोण करतोय, जर समजा आपलं परमिट हे आपल्या शिफ्टमध्येच संपणार आहे ह्याची जर आपल्याला गॅरंटी असेल, म्हणजे 4 तासाचा आउटेज आहे आणि माझी शिफ्ट ड्युटी संपायच्या आत हे परमिट संपणार आहे, तर आपण आपल्या इंडिव्हिज्युअलच्या नावावर देखील परमिट घेऊ शकतो. हा झाला मुद्दा एक. मुद्दा दुसरा, जर समजा ते काम 8-10 तास 12 तास चालणार असेल, म्हणजे आपल्या शिफ्ट संपल्यानंतर देखील चालणार असेल, तर मात्र तुम्ही ते परमिट ऑन ड्युटी शिफ्ट इन्चार्जच्या नावं घेणं अपेक्षित आहे. तसंच समोरच्या व्यक्तीलाही तुम्ही तसं सांगणं अपेक्षित आहे की तुम्ही ऑन ड्युटी शिफ्ट इन्चार्जच्या नावे घेणं अपेक्षित आहे. म्हणजे शिफ्ट ड्युटी संपली
तर परत परमिट कॅन्सल करून नवीन परमिट घ्यायची वेळ येणार नाही. आपण परमिट हँडओव्हर सेफली करू शकतो कारण आपण शिफ्टचा चार्ज पण हँडओव्हर करत असतो. तर आता त्याच्या देवाणघेवाणमध्ये कुठली कुठली इन्फॉर्मेशन देवाणघेवाण करणं गरजेचं आहे ते एकदा आपण थोडक्यात बघूया. तर आपण आपल्या एंडनी म्हणजे आपण आता मी सर्वांना असं ॲज्युम करतोय की तुम्ही सगळेजण बाळ्याचे शिफ्ट इन्चार्ज आहात, तर आता आपण त्यांना आपला परमिटचा बुक नंबर सांगणं अपेक्षित आहे. आपण कुठल्या परमिट नंबरच्या माध्यमातून नो बॅक फीड घेणार आहोत तो परमिट नंबर सांगणं महत्वाचं आहे. आणि परमिट देवाणघेवाण ही फोनवरनं होते आहे म्हणून पुन्हा कुणीतरी चुकीचा फोन करून परमिट कॅन्सल करू नये ह्याच्यासाठी आपण एक कोड वर्ड देतोय आणि कोड नंबर देतोय. आता तुम्ही म्हणाल सर हे आपण का देतो, तर आपल्या IS 5216 सेफ्टी प्रोसिजरमध्ये प्लस आपल्या महापारेषणच्या सेफ्टी मॅन्युअलमध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे की जेव्हा ऑन फोन परमिट घेतोय तेव्हा कोड वर्ड आणि कोड नंबर हा इंटर एक्सचेंज केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हा कोड वर्ड देत असतो आणि कोड नंबर देत असतो. त्याच्यानंतर ना आपल्याला एक फोन नंबर द्यायचा आहे किंवा एक कॅरियर नंबर द्यायचा आहे की ज्यावरनच तुम्ही परमिट देणार आहात आणि त्या नंबरवरनच तुम्ही परमिट कॅन्सल करणार आहात. शक्यतो आपल्याकडे हा गोल होत नाही कारण आपल्याकडे दोन्ही शिफ्ट इन्चार्ज दोन्हीकडचे आपले प्रॉपर रिस्पॉन्सिबल माणसं असतात. पण आता आपल्याकडे बघा खूप ठिकाणी आउटसोर्स ऑपरेटर देखील आलेले आहेत, त्याच्यामुळं काळजीपूर्वक आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तसंच समोरची व्यक्ती म्हणजे 400 किमी लांबोटीमधला शिफ्ट इन्चार्ज देखील आपल्याला हे परमिट बुक नंबर, परमिट नंबर, कोड वर्ड, कोड नंबर, फोन नंबर, कॅरियर नंबर आपल्याला देणार आहे. आता आपण परत एकदा त्या परमिटच्या पहिल्या पानावरती येऊया. जसं मी सांगितलं की असं काम आपण म्हणजे एक उदाहरण म्हणून घेऊया की हे काम तुमचं शिफ्ट संपल्यानंतर पण चालणार आहे म्हणून आपण परमिटचं नाव काय ठेवतोय, शिफ्ट इन्चार्ज 220 किमी बाळे लिहितोय. बघा आता हे नो बॅक फीड परमिट आहे तर तिथं इश्यूडला मी गोल केलेलं आहे बघा. तर हे परमिट इश्यू कुणी केलेलं आहे आपल्याला, आपल्याला 400 किमी लांबोटीनी इश्यू केलेलं आहे बरं का, त्याच्यामुळे तिथे इश्यूड टू तिथं आपलं नाव येणार आहे. आता नो बॅक फीड परमिट आपण कुठल्या लाईनवरती घेतोय त्या लाईनचं नाव आपल्याला खाली लिहायचं आहे. त्याच्यानंतर ना 2 नंबरच्या लाईनवरती आपल्याला लिहिलेलं आहे की तुम्ही त्या फीडर पॅनलवरती त्या इक्विपमेंटच्या बेवरती तुम्ही पर्टिक्युलर कॉशन नोटीस लावलेली आहे का. जसं की आपण लिहितो बघा लाईनवर परमिट दिलेलं तर आपण बोर्ड अडकवतो किंवा ब्रेकर बंद आहेचा बोर्ड अडकवतो किंवा फीडर ना दुरुस्त आहेचा बोर्ड अडकवतो, त्याची आपण इथं लेखी ग्वाही देतोय. तर आपण तिथं खाली तिथं पुन्हा त्या लाईनचं आपण नाव लिहिलेलं आहे. आता आपल्याला ऑपरेशन्स करायचे. ऑपरेशन्स हे दोन्ही ठिकाणी होणार आहेत, 400 किमी लांबोटीला देखील होतील, 220 किमी पाळ्याला देखील होतील. आता बघा जेव्हा आपण नो बॅक फीड परमिट घेतो तेव्हा खूप ठिकाणी कन्फ्युजन काय असतं, पहिल्यांदा ऑपरेशन्स कोण करणार. तर नो बॅक फीड परमिटच्या केसमध्ये सुरुवातीचं पहिलं ऑपरेशन कुणी करणं अपेक्षित आहे, जो सोर्स सबस्टेशन आहे. जो सोर्स सबस्टेशन आहे आता ह्या केसमध्ये 400 किमी लांबोटी हा सोर्स सबस्टेशन आहे. तर 400 किमी लांबोटीमधला शिफ्ट इन्चार्ज 220 किमी लांबोटीचा ब्रेकर पहिल्यांदा बंद करेल. त्याच्यानंतर न पॅरलली 220 किमी बाळे उपकेंद्रामधला शिफ्ट इन्चार्ज म्हणजे तुम्ही तुमचा लाईनचा ब्रेकर बंद कराल. पहिल्यांदा ते ब्रेकर बंद करतील म्हणजे परमिट घेणारा एंड म्हणजे बाळेच्या शिफ्ट इन्चार्जला हे लक्षात येईल की आपल्या इनकमिंग सोर्स सबस्टेशनने ब्रेकर बंद केलेला आहे. तुम्हाला क्रॉस चेक करता येईल, तुमच्याकडचा लोड करंट झिरो होऊन जाईल आणि तुम्हाला ती लाईन बंद झाल्याचं तुम्हाला कन्फर्म होईल. प्लस तुम्ही फोनवरती पण ते कन्फर्म करायचं आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्ही आपला ब्रेकर बंद करायचा. म्हणजे पहिल्यांदा सोर्स एंडला ब्रेकर बंद होईल, नंतर ना लोड एंडला ब्रेकर बंद होईल, त्याच्यानंतर ना पुढचं आपल्याला आयसोलेटर ऑपरेशन्स. तर इथं देखील पहिल्यांदा आयसोलेटर ऑपरेशन सोर्स एंडला होईल आणि नंतर ना लोड एंडला आयसोलेटर ऑपरेशन होईल. मग काय होईल, लांबोटीचे शिफ्ट इन्चार्ज त्यांच्या सोर्स लाईनचे म्हणजे त्यांच्या आउटगोईंग लाईनचा बस आयसोलेटर आणि लाईन आयसोलेटर हे दोन्ही आयसोलेटर ओपन करतील. त्याच्यानंतर न बाळेमध्ये तुम्ही लाईन आयसोलेटर आणि बस आयसोलेटर ओपन कराल. आता आपण पुढे वळूया. त्यांनीही लाईन आयसोलेटर बस आयसोलेटर ऑपरेट केलाय, आपणही लाईन आणि बस आयसोलेटर ऑपरेट केलेला आहे. आता राहतो विषय पुन्हा एकदा की बाबा कन्फ्युजन काय असतं, अरे नो बॅक फीड परमिट तर आहे मग अर्थिंग करून कशाला पाहिजे, हा आपल्यातला एक कॉमन प्रश्न असतो. पण मित्रांनो तुम्ही जर ह्या परमिट सिस्टीमच्या ते लिहिलेल्या शब्दामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बघा आपणच अंडरटेकिंग लिहून देतोय. पहिल्याच लाईनमध्ये बघा
जेव्हा आपण शिफ्ट इंचार्जचं नाव लिहिलंय त्याच्या खाली बसा आय हिअर बाय डिक्लेअर दॅट फॉलोइंग इलेक्ट्रिकल इक्विपमेंट स्लॅश लाईन इज डेड अँड आयसोलेटेड फ्रॉम ऑल लाईव कंडक्टर्स. तसेच आपण परमिटच्या खालच्या बाजूला जिथं कॅन्सलचा शिक्का मारलाय बघा तिथे लिहिलेलं आहे हिअर स्टेट एक्झॅक्टली ऍट वॉट पॉइंट इलेक्ट्रिकल इक्विपमेंट स्लॅश लाईन इज कनेक्टेड टू अर्थ. म्हणजे थोडक्यात आपण स्वतः तिथे लिहून देतो की मी हे करतोय. आता पहिल्यांदा अर्थ स्विच कोण मारेल जो सोर्स एंडचा सबस्टेशन आहे ते मारतील. त्याच्यानंतर आपण आपल्या एंडला आपला अर्थ स्विच मारू. आता तुम्ही म्हणाल सर नो बॅक फीड परमिटला अर्थ स्विच ऑपरेट करायची काय गरज आहे. बघा खूप वर्षापूर्वी असं असायचं की सोर्स सबस्टेशन पासून लोड सबस्टेशन पर्यंत एकच लाईन असायची. पण आता कसं झालेलं आहे त्या लाईनला 100 ठिकाणी क्रॉसिंग आलेलं आहे. काही ठिकाणी 400 KV क्रॉसिंग आहे, काही ठिकाणी 765 क्रॉसिंग आहे, काही ठिकाणी HT लाईन क्रॉसिंग आहे, LT लाईन क्रॉसिंग आहे, काही ठिकाणी असं म्हणू आपण की वीज चमकते तर इनडायरेक्टली आपली ती लाईन ह्या चार्जने चार्ज होऊ शकते. आणि जर समजा आपण दोन्हीकडे डिस्चार्ज रॉड लावलेलेच नसतील आणि नो बॅक फीड परमिट घेतलेल्या या आविर्भावामध्ये चुकून तुम्ही LA साईडला जर काम करायला गेलात नक्कीच तुम्हाला इंडक्शन बसणार आहे आणि नॉन फॅटल ऍक्सिडेंट होण्याची शक्यता नाकारताच येणार नाहीये. त्यामुळं आपण नो बॅक फीड परमिट घेत असताना दोन्ही एंडचे ब्रेकर, दोन्ही एंडचे लाईन बस आयसोलेटर, दोन्ही एंडला अर्थ स्विच आपण ऑपरेट करणार आहोत. आता परमिटच्या खालच्या बाजूला आपण बघूया सिग्नेचर मध्ये. आता हे ऑन फोन परमिट आहे त्याच्यामुळं आपल्याला हे परमिट कोणी दिलेलं आहे 400 KV लांबोटीने दिलेलं आहे. त्यामुळे तिथं आपल्याला काय करायचंय 400 KV लांबोटीच्या शिफ्ट इन्चार्जचं नाव लिहायचंय, त्याची पोस्ट लिहायचं आहे आणि त्याचं वर्किंग प्लेस लिहायचं आपल्याला. तिथं आपण सही करायची नाहीये. आणि खाली आपण जे परमिट नंबरची देवाणघेवाण केलेली आहे सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड. आता बघा रिसिव्हिंग एंडला आपण काय नंबर टाकलाय 2802 टाकलाय जो की आपलाच परमिट नंबर आहे. तर आपण 2802 हा रिसिव्हिंग एंड का म्हणतोय कारण आपण आपल्याच परमिटच्या माध्यमातून 400 KV लांबोटीकडनं व्हर्च्युअली म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं म्हणजेच ऑन फोन पद्धतीनं आपण हे परमिट आपल्याकडचं परमिट आपण घेतलेलं आहे. त्याच्यामुळं हे नंबर आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे.